lower slab में एक घुस काम सामने पाऊँ सकता है क्योंकि जो ओल्ड स्लैब दैट मीन्स इयर्स जवळ जवळ 40 ते 43 वर्ष सुद्धा चाललेले आहे आणि किती यार रिन्यूवेटरला तुम्ही काय घेऊन असले काम एज पर माय नॉलेज इज कन्सर्न तसे तरेचे रेकमेंडेशन काही नाशिल्ले कारण एक गोष्ट आम्ही लक्षात दवरपाक जाय हो जो स्लॅब जो असा तो RCC सेंटरनी RCC सुपरस्ट्रक्चरनी तो एक फॅब्रिकेटेड स्ट्रक्चर आशिल्लो हे आम्ही लक्षात दवरपाक जाय आणि हो जो रंग म्हणजे एक म्हणल्यार तुम्ही एक कोट जो कॅप्शन जो दिलो असो की कला अकादमीचो स्लॅब पडिल्लो असा कला अकादमीचो स्लॅब पडलो कला अकादमीच्या ओपन एअर ऑडिटोरियम दी माची जी असा रंगमंच जो असा त्या रंगमंचाचो स्लॅब कोसळलेलो असा हे आम्ही लक्षात दवरपाक साहेब तुम्ही लास्ट टाइम इन्स्पेक्शनाक आमकां येल्ले याद आसा तेन्ना तुम्ही आमकां थंयसरूय येल्ले आनी तेन्ना तुम्ही सांगलेले त्या ओपन ऑडिटोरियम तेन्ना तुम्ही सांगलेले की थंय स्टेबिलिटी रिपोर्ट घेवन तुम्ही काम केलां म्हणून थंय सगळें तो खंयचे जो स्पेर्स जी आसा स्पेर्स मुख्य कला अकादमीचो ओपन एअर ऑडिटोरियम बंद दवरपाचे कारण तो मुख्य आशिल्लो खंयचो जो स्पेर्स जे आसा ते आमी बसताच पळय न्ही तो विकनेस आशिल्लो वेरेज रंगमंच जो आसा पळय न्ही तो RCC स्ट्रक्चर आशिल्लो पयलो समजून तुमी घेवपाक जाय वॉट डू वी मीन बाय RCC स्ट्रक्चर अँड वॉट डू वी मीन बाय फॅब्रिकेटेड स्ट्रक्चर आतां तुमी काल म्हाका दिसता सगळे रिपोर्टर गेल्ले आशिल्ले जो स्लॅब जो पडिल्लो जो आसा तो टोटल IBM आसा लोखणाचे IBM आसा आणि ह्या लोखणाचे IBM खंय मोडो ना ते तशेच तरेचे कोसळलेले आसा हे आम्ही लक्षात दवरपाचे पण सर ते रेट्रो फिटींग केला पळय सायडी आता हे तू म्हाका कित्याक विचारता हो साहेबा आता साहेबा स्लॅब कोणी आम्ही घातला ना इवन तुम्ही तुम्ही सिव्हिल इंजिनियर हो स्लॅब तू सारखो प्रश्न सारखो करपाक जाय लोखणाचो हेजेर स्लॅब कोणी आम्ही घालू ना हांवें घातला कोणी घातला हे पण तुवें समजून घेवपाची गरज आसा कारण यू आर मिसगायडींग द पीपल यू आर मिसगायडींग द पीपल आज 40 ते 45 43 वर्सां जाली की लोखणाचे जे स्लॅब घातिल्लो आसा बरेचशे जाण घालतात अशें कांय गोश्टी ना घालिना अशें कांय ना फक्त एकूच कशें आसा म्हाज्या हिशोबा प्रमाणे तुमी म्हणले न्ही सिव्हील इंजिनियर किंवा बाकीचे अशें म्हणले न्ही अनुभव आसा की तो जो स्पेन जो आसा स्पेन ताका IBM जे आसात पळय न्ही ते आपले कॅन्टिलिव्हर आसा कॅन्टिलिव्हर ते बीम आसा ताका सपोर्ट कांय नाशिल्लो आणि ह्यो सगळ्यो कांय गोष्टी डिझायनरान खंयच्या एंगलाच्या डिझायन केलो ते म्हाका कांय खबर ना त्या प्रश्नाचे हांव उत्तर तुमकां दिवपाक शकना बट डेफिनेटली माय टेक्निकल टीम ऑर द PWD टेक्निकल रेट्रो फिटींग जेन्ना जाले थंय रेट्रो फिटींग सायडीक आसा थंय केल्ले आसा दोनूय सायडीक केल्ले आसा तेन्ना तुमी सांगलेले लास्ट टायम की स्टेबिलिटी रिपोर्ट घेतलेलो म्हणून तो एक गोष्ट आसा रेट्रो फिटींग जर जाल्लो जर आशिल्लो जाल्यार म्हाका दिसता जो पिलर जे आसा ते तशा तशे उबे आसात वॉल तशा तशी उबी आसा फक्त कितें जाल्लें आसा छप्पर पडिल्लें आसा आनी एक मेजर क्वेश्चन म्हणटा तो सगळें रिनोव्हेशन काम जाल्लें ते ऑडिटोरियमान उदक येता म्हणून आतां सद्या पावसूय खूब पडला सो ताजे कितें प्रोब्लम तशें परत येयलें अजून पर्यंत आजच्या घडी तरी काय आनी दोन पावस जाले आतां फाटल्याय पावसांत कांय गोश्टी जाल्यो आयज सेकेंड पावस जालो आसा मॅक्झिमम ऑलमोस्ट 60 इंच पावस पडिल्लो आसा तसो अजून पर्यंत तरी आमकां पंप कारण आमी डेली मॉनिटर तर आयज असेंब्लीन तुमकां ऑपोजिशन हेजे टार्गेट करतले ते तुमी कितें ऑपोजिशनाचे कामूच ते बरोबर आहे पण एक गोष्ट हा संबंध तुमच्या माध्यमातून कलाकार जी फ्रेटर्निटी असा आम्ही कमिटमेंट असा कारण पण एक गोष्ट हांव सांगता हा एखादे वेळ म्हणतो की जे काही गोष्टी घडल्यो त्यो बऱ्या खातीर कारण एखादे वेळ कला अकादमी जर लोकार्पण करून जर खातीर जर ह्यो काही गोष्टी घडिल्ल्यो आशिल्ल्यो जाल्यार प्रॉब्लम जिवचादी जावपाक शकता ही आमकां एकाची मेसेज आसपाक शकता आज गोंयांत फक्त कला अकादमीच ना गोंयांत आज गव्हर्मेंटाच्या बरोबर प्रायव्हेट अशी कितलीची ओल्ड स्ट्रक्चर असा त्याची स्टेबिलिटी स्ट्रक्चर ऑडिट करून घेऊन हे तितकेच महत्वाचे आसा कितें खंयचे ना हो स्ट्रक्चर जो आसा पळय न्ही हो स्ट्रक्चर आपलो
MS अशे इट्स अ फॅब्रिकेटेड स्ट्रक्चर इट इज नॉट आर्सिस सर तू लेट आयलो तुम्ही ऑलरेडी बोलू सांगितलं सांगितलं कोण रिस्पॉन्सिबल आहे तुमचं आता हाऊ आय कॅन टेल हु इज रिस्पॉन्सिबल फॉर दिस आता तू मला सांगता आता हांवें तुमकां प्रत्येक फावटी हांवें तुमकां इन्स्पेक्शनाक विरिल्ले आसात आतां म्हाका खबर आसतली की तो 43 वर्सांचो स्लॅब जो पडटलो ताका आमी रिस्पॉन्सिबिलिटी घेवपाची ओके आमी जर रिस्पॉन्सिबिलिटी पासून आमी पयस जर गेले न्ही रातचो हांव 2:30 सुद्दां ते सायटीर हांव रातचो नाशिल्लो सकाळचो हांव 7:30 थंय पाविल्लो आसा 8:30 सुद्दां हांव थंय आसा बाकीचे सगळे काही गोश्टी काम आमी रातचे आमी पाविल्ले आसा कोण बसून आशिल्लो आय एम द फर्स्ट पर्सन टू गो ऑन सायट स्लॅबार एक हे विटांची लेयर आनी चिपींग ते पयलो सुद्दां आशिल्ल्यो ते नवीन म्हणून ते पयलो सुद्दां आशिल्ल्यो त्यो पयलो सुद्दां त्यो पळय वॉटर प्रुफींग पयलू सुद्दां केल्लें आशिल्लें एक गोश्ट लक्षांत दवरपाक जाय स्ट्रँथनींग जें आसा पळय न्ही आनी रिट्रोफिटींग जें आसा पळय न्ही तें एम एसाक ह्या पार्टाक रेकमेंडेशन कशें नाशिल्लें आतां कदां कित्याक ह्या गोश्टी नासपाक शकता कारण तें तशें स्ट्रॉंग आशिल्लें अशें तांकां दिसपाक शकता कारण एक गोश्ट सांगता रेट्रोफिटींग जें आशिल्लें पळय न्ही तें कला अकादमीचें केल्लें आशिल्लें ही कला अकादमीची वास्तू जी आसा ती एकदम सेपरेट फ्रॉम दीस आसा आनी हें हांवें बरेचशा जाणा कडेन चवकशी केल्ली आसा जे आर्टिस्ट जे सिनियर जे आसा तांचें म्हणणें आसा की हो जो कला हो जो रंगमंचाचो जो स्ट्रक्चर जो आसा पळय न्ही तो सेपरेट फ्रॉम द कला बिल्डींग आशिल्लो नाल्यार तें जर एटॅच जर आशिल्लें न्ही नाल्यार कॅन्टीन डॅमोलिश जाता आशिल्लें ग्रीन रूम डॅमोलिश जाता आशिल्लो बाकी सगळे काही गोष्टी त्यो जाता आशिल्ली हे आम्ही लक्षात हांगा कोणाकूच ब्लेम करपाचे ना ब्लेम जर करपाक जर गेले न्ही जाल्यार कला अकादमी पळय कशें आसा न्ही आतां उदाहरण दवरुया जर आमी जर कला अकादमीचे जेन्ना चेअरमॅन आहा तेन्ना हांवें ही जबाबदारी घेवन आशिल्ली जाल्यार अशे तरेचे स्लॅब कसोच उरता आशिल्ले हे पॉझिटिव्हली लोक कित्याक आयज कला अकादमी ओपन जावना हेजी तुमकां खंय तरी खुशी आहा की असो इन्सिडंट जालो म्हणून खुशी तशी ना कारण म्हाका आमी जात तितली वाय हांवें पर्सनली मॉनिटरींग द कला अकादमी हे कारण म्हाका हांव एक कलाकार आनी कलाकारांची एक खूब आत्मीयताय आसता ती रंगमाची परत जातली बिकॉज पूण रिपेर हांव म्हाका अशें सदांच हांव तुमकां सदांच सांगत आसतालो की रिपेर वर्क आसा रिपेर वर्काक डेट दिवप ही खूब डिफिकल्ट आसता आनी कारण हांगा हात लावपाक गेल्यार दुसरे कडेन कोसळटा हें हांव वारंवार तुमचे मुखार हांव सांगत गेल्लें आसा कारण म्हाका दिसता तुमचे भितर कोणी जर घर जर बीन तर तयार बांदिल्लें आसात कारण हांवें ओल्ड घर बांदून हांवें नवें केल्या मोडून बांदून आशिल्लें म्हाका ताजो अनुभव आसा आनी अनुभवान कांय गोश्टी घडटात आनी आमी हात वयर करणारे मनीस न्ही आमी जें कितें कसो आसा तें फेस करणार कारण आमचो पिंडूच तसो आसा आमी कोणाक फटींगपणां केलेलें आमी कोणा कडेन मान सकयल घातलें ज्यो काही गोश्टी आमकां दिल्ल्यो आसा तें आमी मुखार ते स्कॅम स्कॅम म्हणटा ते कांय म्हाका एक सांगपा स्कॅम आतां कला अकादमीचो हो जो रंग म्हणटा स्लॅब कसोलो आसा ते स्कॅमा कडेन कितें ना तें आसा ते करता ओपोजिशन करता ते पळय तांची ड्युटी न्ही ती पळय आतां दुसरी गोश्ट आतां हे स्कॅम स्कॅम म्हणटा अटल सेतूचेर भरपूर काही गोष्टी जाल्यो मरे तेजेर स्कॅम म्हणून एक कोण केन्ना एक उलयत ना मध्यंतरी तुमच्याच पत्रकाराच्या माध्यमांतल्यान व्हडली एक हेडलायन आयली अमके अमके डिपार्टमेंटाक 100 आनी 30 कोटीचे स्कॅम जाले तेजेर केन्ना कोण हे उलयलें ना मरे टार्गेट करता म्हणटा तुमी ऑफकोर्स हे अशें जालें ना तें विदाउट टेंडरींग तुमी हे दिता म्हणटा तें टेंडर गोविंद गावडेन परत तूं उशें तुमचेर पर्सनली घालतात ते कशें टेंडर गोविंद गावडेन काडूं ना टेंडर आर्ट अँड कल्चरान काढला टेंडर कला अकादमीन काढू ना टेंडर हेज बीन ते काही गोष्टी डिसिजन घेतले असतात पीडब्ल्यूडीन घेतलेले असतात परत परत काही गोष्टी ह्यो काही गोष्टी असतात म्हणजे असे म्हणून जे स्कॅम जे त्या लोकांनी ह्या लोकांचे जे कोण इन्वॉल्व असतात त्यांच्यावर गोविंद गावडे कारण गोविंद गावडे ट्रान्सपरंट मनीस असा प्रामाणिक मनीस असा